चाललाय हा सगळा? खायच्या गुंतात अडकवतात नका सगळे. माझा चुकला. मला सत्य स्वीकारणं इतकं अवघड का जाता? विशाल सर आणि मी कधीच एकत्र येऊ शकत नाही, हा मी सत्य स्वीकारत नाही. माझ्या आनंदापेक्षा हिराचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा माझ्यासाठी. ह्या आता विशाल सरांका कसा समजो? त्यांना होणारा त्रास बाका नाय बघवता. काय करू मी? सरस्वती, काल रात्री तू माझा फोन का नाही उचललास? सगळ्यात झोपले होते, मनात नाही उचललं. मी विचारलेल्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील. काय? त्या दिवशी जेव्हा तू मला भेटायला आली होतीस तेव्हा शुभंकर सर तुझ्या सोबत होते का? काय झालं? सरस्वती, प्रश्न मी तुला विचारलाय ना, त्याचं उत्तर दे. तू जेव्हा मला भेटायला आली होतीस त्याच्या आधी तू शुभंकर सरांसोबत होतीस का? किंवा शुभंकर सर तुला काही बोललेत का? तुमका कोणी सांगितलं? खरं तेच नाही, म्हणजे मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून तू मलाच प्रश्न विचारतेस का? मला सरस्वती, काय झालंय? मला खरं कारण जाणून घ्यायचं. माझं जा उत्तर होतं तर मी तुमका आधीच दिलाय सर. सरस्वती, तुझा निर्णय मी तुझ्या डोळ्यात वाचला होता, मी बघितला होता स्वतः. पण मग मला भेटण्याच्या आधी तो अचानक का बदलला हे मला जाणून घ्यायचं. काय कारण आहे त्याच्या मागे? सरस्वती, तुझ्या मनात काय चाललंय? ऐक ना. काय बाबा? हिरा आणि आरव जो प्लॅन करतायत त्यात तू त्यांना मदत करणार आहेस ना? प्लॅन तर खूप मस्त आहे, पण सगळ्यात मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे, कारण तुला मेन माणसाला घेऊन यायचंय. बघू, तुला टेन्शन आलंय का? नाही बाबा. हा, आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. आणि मला माहितीये तू बरोबर विशालला घेऊन येशील. आणि हो, हे काम फक्त आपली बयोच करू शकते. हे बयो, पण विशाल सरांना यातला अजिबात डाऊट येता का मानाय? त्यांच्यासाठी हे सरप्राईजच असलं पाहिजे. अरे तू नको रे काळजी करूस, मला माहितीये बयो सगळं व्यवस्थित करणार. हे बाबा, पण आपली इरा ना या सगळ्याला घेऊन खूप एक्सायटेड आहे. हा, आणि तू विशाल आला की आपण लपून बसू. हा, आणि सगळे लाईट्स ऑफ करू आणि ते रेड बलून्स लावूया. आणि कॅन्डल तर आपण लावणारच आहोत. हा, आणि सगळं ते डेकोरेशन कॅन्डलच्या मधून इरा येईल आणि मस्त पैकी विशाल सरांना ती प्रपोज करेल. दमाल प्लॅन आहे बाबा. मॅडम, यातच तो रेकॉर्ड असेल ना? हो. कोठे सर? काय? हॅलो विशाल, तू हॉस्पिटल सोडून जाणार होतास ना रे? कोठे सर, तुमचं काय चाललंय? तेच. अरे माझं असं काही नाही, मी आपले हॉस्पिटल मध्ये चर्चा चालली होती ती कानावर पडली, बाकी काही नाही. हो, लोक काही म्हणतील, मी तसं काहीही म्हणालेलो नाहीये. आणि काय हो कोठे सर, तुम्ही माझ्या जाण्यावरती का टाकू ना? मी नाही, मी कुठे काय, मला आपलं जे कानावर पडलं म्हणून मी आपलं तुला विचारलं, काय विषय असं काही नाही. चल मी येतो, काम आहेत ना खूप. येतो. सर काय म्हणत होते पोटे?
काही नाही हो सर, कामाचं सोडून बाकीच्या चर्चा. बरं विशाल, आज आपल्याला आयसीयू मध्ये राऊंडला जायचंय आणि संध्याकाळी डॉक्टर देशमुख येणार आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काही स्पेशल केसेस आहेत, तिथे पण व्हिजिटला जायचं. ओके ठीक आहे सर, आज संध्याकाळी जाऊया. मी एकदा डॉक्टर देशमुखांशी बोलून कन्फर्म करतो, आज कदाचित ते पण बिझी असणार आहे. पण सर, आत्ताच आपण ठरवलं ना की संध्याकाळी जाऊया म्हणून. नाही ठरलं नव्हतं, जस्ट बोलणं झालं होतं. तू तुझी पर्सनल कामं करून घे आज. सर माझी कुठलीच पर्सनल कामं नाही आहेत संध्याकाळी, आणि शेवटी हॉस्पिटलचं काम महत्वाचं आहे ना. अरे मी जाईन एकटा, तू उद्या ये. सर मी सुद्धा येऊ शकतो संध्याकाळी. शाला रे किती कामं करशील, तुझं वैयक्तिक आयुष्य आहे की नाही, करिअर वगैरे सगळं महत्वाचं आहे मला मान्य आहे, पण स्वतःला वेळ देशील की नाही. मला समजलं नाही सर तुम्ही काय म्हणताय. तेच, तुला गोष्टी समजून घेण्यासाठी स्वतःला आणि तुझ्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे. तुझाही काही पर्सनल लाईफ आहे, तूही तुझ्या फ्युचरचा काहीतरी विचार केला असेल ना. अरे केलायस ना? हा, म्हणजे मला पुढे जाऊन अजून शिकायचं आहे. हे तर तू शिकशीलच रे, पण हे सगळं करत असताना आपल्या आयुष्यातली खास व्यक्ती आपल्या बरोबर असावी असं नाही वाटत तुला? कळतय ना तुला मला काय म्हणायचंय ते? हो सर. तुझ्यासारख्या आणि बयोसारख्या फोकस माणसांना हे सांगायची गरज लागते. त्या दिवशी सरस्वती जेव्हा मला भेटायला आली त्याच्या आधी तिचं आणि शुभंकर सरांचं काही बोलणं झालंय का हे विचारू का शुभंकर सरांना? अरे काही विचार करतोयस का? काही नाही सर, म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात त्याचाच. आणि तुला आता सिरियसली विचार करावाच लागेल. चल हॅलो. हो काय ग, बरं नाही वाटत आहे का? अशी का दिसतेस? नाही काय नाही, डोका दुखतय. देसाई सर नाही आले? अग आज कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमचं लेक्चर विशाल सर घेणार आहे. आज कोणीतरी खूप खुश दिसतय. So should we start? Yeah, yes. Okay, good. So आजचा विषय आहे कॉरिनरी सर्क्युलेशन सिस्टम. Okay. So मला कोणी सांगू शकेल की मेन कार्डियक वेन कुठे असते? एनीवन? कम ऑन सर. नो वन? या इरा, यू कैन सिट. गौतमी मॅडम, त्या वेंडरनं आपल्याला शेवटचं विचारलंय. काय एक्सपायरी औषधांच्या बाबतीत आपल्याला काहीतरी ठोस डिसिजन हा घ्यावाच लागणार आहे. एक तर आपण ऍडव्हान्स घेऊन मोकळे झालोय, त्यातले पैसेही आपण त्या टेम्पोवाल्याला आणि इतर माणसांना देऊन मोकळे झालोत. आता आपल्याला काहीतरी ठोस डिसिजन हा घ्यावाच लागणार आहे. काय काय निर्णय घेऊ मी? शुभंकर आणि बयो इथे असताना काय निर्णय घेणार आहे मी?
आणि हे काय असं एका रात्रीतला निर्णय नाहीये. हे बघ, तुम्ही काहीतरी मार्ग काढा. प्रत्येक वेळेला काय मीच सगळं बघायचं का? हॅलो मॅडम, मी माझ्या परीनं जितकं शक्य आहे ना तितकं करतोच आहे, पण ह्या वेळेला प्रसंग फार अडचणीचा आहे. आपण चारही बाजूनी कात्रीत अडकलेलो आहोत मॅडम. बरं, हा वेंडर जो आहे ना एकदम डेंजरस माणूस आहे, तो आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा सांगतोय तुम्हाला, आपल्याला काहीतरी ठोस डिसिजन हा घ्यावाच लागणार आहे. बोला आता काहीतरी. माझ्याकडे एक आयडिया. Made for each other. Madam. Meera. काय लक्ष कुठे आहे? सांगणार आहेस ना? वी आर वेटिंग. द मिडल वेन इज ऑल्सो नोन एज द इन्फीरियर इंट्राव्हेंट्रिक्युलर वेन. The purpose of that vein is to drain the deoxygenated blood from the ventricles into the chronic sinus.
माझ्याकडे एक आयडिया. वहिनीनो, हॉस्पिटलच्या स्टोरेजची भिंत पाडून मागसून ती औषधं आतमध्ये आणूची. मग त्या औषधांची अदलाबदली झाली की मग या औषधा परत बाहेर काढता येतील. कोणाक काय संशय पण नाही होतो. दोन दिवसात काम होतलो आपलो. नाही नाही नाही, ही खूप मोठी रिस्क आहे. जर कोणाला काही कळलं ना तर सगळं संपेल. वहिनीनो, रिस्क हा तर माका पण समजता, पण रिस्क जेवढी मोठी फायदो पण तेवढंच मोठं. बरोबर का नाही? वहिनीनो, शेवटची संधी आई. जर डीलरना डील कॅन्सल केले ना तर आपलो धंदो बंद होतलो, आपण रस्त्यावर येतलो. पण जर थोडासा विचार करून प्लॅन करून जर काम केलं ना सगळा व्यवस्थित होतो. पण अहो, हे करणार कसं रमाकांत भाऊजी? भिंतीला भोक पाडणं ही काय सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला? आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये आवाज होईल त्याचं काय करणार? एक्झॅक्टली. नाही जातलो, मी सांगते ना तुका. वहिनीनो, माका फक्त तुमचं होकार होया, बाकी सगळा मॅनेज मी करते. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आणि या सगळ्यामध्ये आपण पकडले गेलो तर? जर नाही केला ना तर ताच होत आला. हे बघ, जर रिस्क घेतली तर आपण या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडू शकू आणि आपलो धंदो वाचवू शकू. ठीक आहे, जर हे सगळं व्यवस्थित प्लॅन करून करणार असाल तर मला चालेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा रमाकांत भाऊजी, हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आधी व्यवस्थित प्लॅन करा त्याचा. एखादी जरी चूक झाली ना तरी सगळं संपेल. कोणाला थोडासा सुद्धा संशय येता कामाने, कळलं? वहिनीनो, तुम्ही किती काळजी करता. मी असं आहे ना, या रमाकांत या प्लॅन सक्सेसफुल करतलंय म्हणजे करतलंय. छान रिपोर्ट सर तुमचे. लवकर तुम्ही घरी जा ना. भयो, काय झालं? तू विशाल सरांना सांगितलंस का? नाही, अजून नाही सांगितलं. यार प्लीज यार, तू विचार ना पटकन, कारण आता आमची सगळी ऑलमोस्ट तयारी झाली प्रपोजची. तेच ना. भयो भयो, ऐक ना, हे बघ, ऐन वेळी काही प्रॉब्लेम झाला ना तर इरा खूप अपसेट होईल अगं. आणि हे बघ, तुला काहीही करून विशाल सरांना घरी घेऊन यावंच लागेल आणि त्यासाठी आधी विशाल सरांशी बोलावं लागेल. काय बोलायचंय? लेक्चर लेक्चर खूप छान झालं होतं, त्याबद्दलच बोलायचं. हो, मला पण आवडलं. ओके, इनफॅक्ट मीही तेच विचारायला आलो होतो की म्हणजे मी शिकवलेलं कळलं ना सगळं. हो हो सर, हो. नाही म्हणजे काही शंका असेल तर विचारा मला. काय आहे की काही प्रश्नांची उत्तरं वेळच्या वेळेला मिळणं हे खूप गरजेचं असत. आता तर आम्ही हक्काने विचारू तुम्हाला. अंकिता, अगं पेशंट आहे तिथे, हळू बोलतो. म्हणजे काय म्हणायचं? म्हणजे हे तुम्ही आवडीचे शिक्षक आहे ना आमचे? हा, बाय द वे, उद्या ऑपरेशन अटेंड करायचंय, लक्षात आहे ना तुम्हाला? सर, आज संध्याकाळी तुम्ही घरी या जेव्हा. का? असाच नक्की या. तुमच्या गोळ्या मी सिस्टरला द्यायला सांगते.
बाय सर. सरस्वतीने स्वतःहून जेवायला बोलवलंय, नक्की काय कारण असेल? तिचा नकार होकारात बदलला असेल का?